हेलो एवरीवन, यस्टरडे वी डिस्कस अबाउट इलेक्ट्रिक चार्ज। काल का डिस्कस केला होता, इलेक्ट्रिक चार्ज डिस्कस केला होता। तो इलेक्ट्रिक चार्ज मध्ये आपण काय बघितलं होतं की इलेक्ट्रिक जे असतात, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे जेव्हा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मध्ये चार्ज कसा होतो, म्हणजे बघा चार्ज कसा होईल की ज्यावेळेस ते ऑब्जेक्ट मध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड होतो, है ना, का होतो इलेक्ट्रॉन ट्रांसफर होतो वन बॉडी टू अनदर बॉडी। तो अपन काय म्हणू शकतो की हे या हा ऑब्जेक्ट काय होतोय, चार्ज्ड होतोय, है ना। आपण काय म्हणतोय की हा ऑब्जेक्ट काय होतोय, चार्ज्ड होतोय, है ना। आपण जे इलेक्ट्रिक चार्ज आहे तो कशा सोबत डील झालेली आहे, स्टॅटिक चार्जनी। आपण हे कालच्या टॉपिकमध्ये इलेक्ट्रिक चार्जमध्ये आपण डिस्कस केलेला होता। टुडे वी डिस्कस अबाउट बेसिक प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस। आज आपण काय डिस्कस करणार आहोत, बेसिक प्रॉपर्टीज बघणार आहोत, कशाचे, इलेक्ट्रिक चार्जेसचे। बघा बरेचसे प्रॉपर्टीज आहेत इलेक्ट्रिक चार्जेसचे, जसे जसे आपण पुढच्या टॉपिककडे आपण जसं जसं आपण पुढचे चॅप्टर डिस्कस करणार ना, तसे तसे तुम्हाला बरेचसे प्रॉपर्टी शिकायला भेटतीलच। ओके, तर आपण काही सम प्रॉपर्टीज आहेत बेसिक प्रॉपर्टीचे। तर फर्स्ट आहे ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज, सेकंड क्वांटायझेशन ऑफ चार्ज, आणि थर्ड आहेत कन्झर्वेशन ऑफ चार्ज। तर हे तीन बेसिक प्रॉपर्टीज काय आहेत हे आपण आज व्यवस्थित डिस्कस करणार आहोत। ओके, बेसिक प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, फर्स्ट डिस्कस बेसिक प्रॉपर्टी ऑफ ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज। ओके, आपण काय डिस्कस करतोय, बेसिक प्रॉपर्टी कशाची, इलेक्ट्रिक चार्जची। तर फर्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे, ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज। तर ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज काय आहे, तर कन्सिडर, आपण काय कन्सिडर करतोय, एक ऑब्जेक्ट कन्सिडर करतोय, आणि तो ऑब्जेक्ट कसा आहे, न्यूट्रल चार्ज आहे। कसा आहे, न्यूट्रल चार्ज आहे, म्हणजे कुठलाही या ऑब्जेक्टमध्ये चार्ज नाही आहे, म्हणजे याची इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, झिरो आहे, है ना, म्हणजे टोटल चार्ज किती आहे, झिरो आहे। तर आता आपण काय म्हणतोय की या ऑब्जेक्टला मी काय प्रोव्हाइड करते, 2 मायक्रोकुलमचा चार्ज देते। ओके, मी काय देते या ऑब्जेक्टला, कितीचा चार्ज देते, 2 मायक्रोचा। इथे किती देते मी, 5 मायक्रोकुलमचा। इथे किती देते मी, सपोज कन्सिडर मी इथे देते -3 मायक्रोकुलमचा चार्ज, है ना। म्हणजे बघा मी काय करते की ऑब्जेक्ट घेतला, तो ऑब्जेक्ट कसा होता, न्यूट्रल होता, म्हणजे कुठलाही चार्ज या ऑब्जेक्टमध्ये नव्हता। तर मी या पोर्शनला, ऑब्जेक्टच्या या पोर्शनला मी 2 मायक्रोकुलमचा चार्ज दिला, आणि पुन्हा या पोर्शनला मी कितीचा दिला, 5, 2 आणि 5 किती झाले, टोटल चार्ज 7 मायक्रोकुलम, है ना, कितीचा चार्ज झाला, म्हणजे या ऑब्जेक्टमध्ये टोटल चार्ज कितीचा मिळाला, 7चा। आणि पुन्हा मी काय केलं की -3चा पण मी चार्ज दिला ना, म्हणजे हे दोन चार्ज जे होते तुमचे 2 आणि 5चे, तर हे कसे होते तुमचे, पॉझिटिव्ह नेचरचे होते, आणि हा जे होता हा तुमचा काय होता, -3। तर 2 आणि 5, 5 आणि 2 किती झाले, टोटल चार्ज 7, त्याच्यामधून मायनस जर केलं तर किती मायनस करणार आपण, -3। तर 7 मधून 3 मायनस केले तर किती राहील, 4 मायक्रोकुलम पॉझिटिव्ह नेचरचा चार्ज, है ना। 7 मधून 3 गेले तर किती राहिले, 4 मायक्रोकुलम, म्हणजे या ऑब्जेक्टमध्ये टोटल चार्ज, म्हणजे नेट चार्ज म्हणजेच काय, टोटल चार्ज। तर टोटल चार्ज कितीचा आहे, 4 मायक्रोकुलमचा। किंवा आपण असाही मग कन्सिडर करू शकतो की मी काय केला, इथे Q1चा चार्ज दिला, Q2चा चार्ज दिला, है ना, Q3चा चार्ज दिला, कुठपर्यंत, एनपर्यंत, है ना, कुठपर्यंत दिला मी, एनपर्यंतचा दिला। तर आपण असं म्हणू शकतो ना, देअरफोर टोटल चार्ज इज इक्वल्स टू Q1+Q2+Q3+...QN, है ना। आपण असं म्हणू शकतो ना की आपण जे टोटल चार्ज आहे कसा आहे, Q1+Q2+Q3+...QN पर्यंत, है ना। तर हे जे आपण ॲड करतोय तर हे काय आहे, अलजेब्रिक सम आहे। काय आहे, अलजेब्रिक सम आहे। हे जे आपण हे Q1+Q2 हे जे आपण ॲडिशन करतोय तर हे काय करतोय, अलजेब्रिक सम करतोय। तर यालाच आपण काय म्हणतोय, ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज। बेसिक प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस, ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज। ओके, आपण काय बघतोय,
First, additive nature of charge. Electric charge is additive, similar to mass. The total electric charge on an object is equal to the algebraic sum of the electric charges distributed on different parts of the object. है ना, जसं आपण आता मगाशी आपण डायग्राममध्ये ॲडिटिव्ह नेचरच्या डायग्राममध्ये डिस्कस केला होता की ऑब्जेक्टमध्ये आपण काय करतो, डिफरंट डिफरंट त्याच्या त्या ऑब्जेक्टच्या डिफरंट डिफरंट पोर्शनमध्ये आपण काय करत होतो, चार्ज डिस्ट्रीब्यूट करत होतो, है ना. आणि त्याचाच आपण ते जे चार्ज आपण प्रोव्हाइड करत होतो त्या ऑब्जेक्टला, तर जे आपण कॅल्क्युलेट केला तर ते कशाने कसा कॅल्क्युलेट केला, अल्जेब्रिक समलाच, है ना. अल्जेब्रिक समनी आपण काय केलं, टोटल इलेक्ट्रिक चार्ज फाइंड केलं, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो आहे, ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. इट मे बी पॉइंटेड आउट दॅट व्हाइल टेकिंग द अल्जेब्रिक सम द साइन पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑफ द इलेक्ट्रिक चार्जेस मस्ट बी टेकन इन टू अकाउंट. है ना, आपण जे चार्ज त्या ऑब्जेक्टला डिस्ट्रीब्यूट करत होतो, तर ज्याचा अल्जेब्रिक सम आपण बघा, आपण त्या अल्जेब्रिक सम जे आपण फाइंड आउट करत होतो त्याच्यामध्ये साइन पॉझिटिवसुद्धा होती आणि निगेटिव्हसुद्धा होती. है ना, आपण जे ऑब्जेक्टला इलेक्ट्रिक चार्ज देत होतो तर पॉझिटिव्ह नेचरचा पण चार्ज दिला आणि निगेटिव्ह नेचरचासुद्धा चार्ज दिला, आणि मग त्याचा नेट चार्ज काढला, म्हणजेच टोटल चार्ज फाइंड आउट केला, कशा कोणत्या मेथडनी, अल्जेब्रिक समनी. दस इफ टू बॉडीज हॅव इक्वल अँड अपोजिट चार्जेस. है ना, बघा आपण काय आहे, आपण दोन बॉडीजला कसे इक्वल अँड अपोजिट चार्जेस, है ना, अपोजिट चार्जेस म्हणजे पॉझिटिवसुद्धा आणि निगेटिव्हसुद्धा चार्जेस आपण अप्लाय केला आहे, द नेट चार्ज ऑन द सिस्टीम ऑफ द टू बॉडीज इज झिरो. बघा आपण ज्या ते दोन बॉडीजचा निकाय आहे, आपण काय म्हणतोय, जे चार्ज नेट चार्ज काय आहे, झिरो, म्हणजे झिरो पण असू शकतो ना त्याचा चार्ज, त्या बॉडीचा काय असू शकतो, झिरोसुद्धा नेट चार्ज असू शकतो जर तो ऑब्जेक्टमध्ये, जर तो ऑब्जेक्ट न्यूट्रल असेल तर. है ना, म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपण जर चार्ज दिला नाही, तो न्यूट्रल असेल तर त्याच्या तो ऑब्विअसली त्याचा अल्जेब्रिक नेट चार्ज किती असेल, झिरो असेल. This is similar to that in case of atoms where the nucleus is positively charged. है ना, आपल्याला माहित आहे की ॲटम्समध्ये जे न्यूक्लियस चार्ज असतं ते कसे असतात, पॉझिटिव्ह चार्ज असतात ना, अँड दिस चार्ज इज इक्वल टू द निगेटिव्ह चार्ज. है ना, म्हणजेच ॲटममध्ये जर त्या ॲटम्समध्ये काय असेल, आपण कन्सिडर करतो आहे सपोज कार्बन, आपण कन्सिडर काय करतो आहे, कार्बन, कार्बनमध्ये काय, कार्बनमध्ये जे न्यूक्लियस असेल त्या न्यूक्लियसमध्ये जे चार इलेक्ट्रॉन असेल ते किती असेल, प्लस 6 इलेक्ट्रॉन, आणि त्याच्याच ऑर्बिटलमध्ये पण किती इलेक्ट्रॉन असणार, 6 इलेक्ट्रॉन असेल ना, म्हणजे जेवढा न्यूक्लियसमध्ये चार्ज असेल पॉझिटिव्ह चार्ज, तेवढाच इक्वल चार्ज कुठे असेल, त्या ऑर्बिटलमध्ये असेल, पण साईन कशी असेल, निगेटिव्ह चार्ज असेल. है ना, म्हणून आपण म्हणू शकतो ना की ॲटम्समध्ये जे न्यूक्लियस असतात त्याच्यामध्ये सुद्धा जे पॉझिटिव्हली चार्ज आणि इक्वल निगेटिव्हली चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन्स मेकिंग द ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. है ना, आणि जे न्यूट्रल असतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात का, नाही. इट इज इंटरेस्टिंग टू कम्पेअर द ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ चार्ज विथ दॅट ऑफ मास. ठीक आहे, आपल्याला काही याची ॲडिटिव्ह नेचरची ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्जचे सम प्रॉपर्टीज आहेत. द मासेस ऑफ द पार्टिकल्स कन्स्टिट्यूटिंग अँड ऑब्जेक्ट आर ऑलवेज पॉझिटिव्ह, वेअर एज द चार्ज डिस्ट्रीब्युटेड ऑन डिफरंट पार्ट ऑफ दी ऑब्जेक्ट मे बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह. है ना, आपल्याला माहीत आहे की त्या ऑब्जेक्टमधला जे मास असतो तो नेहमी कसा असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह. है ना, आपण जे ॲटम्समध्ये जे न्यूक्लियस असतो त्याच्यामध्ये ऑलवेज चार्ज कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. है ना, पण आपण जर त्या ॲटमला जर चार्ज्ड अप करायचं असेल तर आपण त्याला डिफरंट डिफरंट पार्ट्समध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जसुद्धा आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो ना, आपण फर्स्ट डिस्कस केला ना ते डायग्रामवरून. Second, the total mass of an object is always positive, whereas the total charge on the object may be positive, zero or negative. है ना, आपल्याला माहीत आहे जे टोटल मास ऑफ अन ऑब्जेक्ट असतो तो ऑलवेज कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. जसा आपण कार्बनचा एक्झाम्पल घेतला होता, कार्बनच्या ॲटममध्ये न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात, पॉझिटिव्ह सिक्स ना, नेहमी तो कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. पण आपण जर त्या ॲटम्सला चार्ज अप करायचा असेल तर तो मे बी पॉझिटिव्ह चार्ज पण असेल, निगेटिव्ह चार्ज पण असेल, किंवा झिरो पण असू शकतो. झिरो केव्हा असेल,
ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट चार्ज नसेल म्हणजे तो न्यूट्रल असेल, कुठलाही चार्ज जर नसेल तर तो काय असेल, झिरो असेल, है ना। कि आणि आपण पॉझिटिव किंवा निगेटिव्ह चार्ज पण आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो त्या ॲटम्स त्या ऑब्जेक्टमध्ये चार्ज करण्यासाठी। सेकंड बेसिक प्रॉपर्टी आपण काय डिस्कस करतो आहे, क्वांटायझेशन ऑफ चार्ज। क्वांटायझेशन ऑफ चार्ज आपण काय म्हणतो की या युनिव्हर्सलमध्ये जे मॅट मॉलिक्यूल असतात ते कशाने बनलेले असतात, ॲटम्सनी बनलेले असतात। आणि ॲटम्स जे आहे ते कशाने बनलेले असतात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉननी, है ना। कशाने बनलेले असतात, प्रोटॉननी बनलेले असतात, इलेक्ट्रॉननी आणि न्यूट्रॉननी। ॲटम्स कशाने बनलेले असतात, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉननी। तर प्रोटॉनची व्हॅल्यू, प्रोटॉन जी आहे, प्रोटॉनची जी मॅग्नेट्यूड आहे, जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, 1 × 10⁻¹⁹ कुलम। आणि इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू −1.6×10⁻¹⁹ कुलम। आणि न्यूट्रॉन जी आहे ती काय असते, झिरो असते, कारण की न्यूट्रॉन जे आहे तो काय असतो, नो चार्ज असतो। तर कन्सिडर, आपण काय कन्सिडर करतो आहे की ॲटम्स आहेत, ओके, आपण कन्सिडर करतो आहे ऑक्सिजनचा। तर या ऑक्सिजनमध्ये प्रोटॉन्स किती असेल, 8e, 8 इलेक्ट्रॉन असेल ना। आणि त्याच्या जर प्रोटॉनमध्ये काय असेल, 8 इलेक्ट्रॉन असेल प्लस 8 इलेक्ट्रॉन असेल, तर या ऑर्बिटलमध्ये पण किती असेल, −8e इलेक्ट्रॉन, किती असेल, −8e इलेक्ट्रॉन असेल, है ना। तर याचा जे नेट चार्ज असेल तो नेट चार्ज काय असेल, झिरो, है ना। याचा नेट चार्ज काय असेल, झिरो असेल। कन्सिडर की एक इलेक्ट्रॉन काय होतो आहे, कुठेतरी चालले गेला आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन जे आहे काय होतो आहे, हा इलेक्ट्रॉन एक चालले गेला आहे, है ना। म्हणजे एक इलेक्ट्रॉन बाहेर निघून गेला, इलेक्ट्रॉन्स फ्री असतात, म्हणजे एक इलेक्ट्रॉन्स काय होतो आहे, कुठेतरी चालले गेला आहे। तर आता इथे तुमच्या किती इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट राहतो आहे, 7 इलेक्ट्रॉन, है ना। काय होतो आहे, किती राहतो आहे, 7 इलेक्ट्रॉन आहे, −7 इलेक्ट्रॉन। पण इथे तुमच्या प्रोटॉन्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते, +8 इलेक्ट्रॉन, है ना। पण आता काय होतं, इथे तुमचा एक इलेक्ट्रॉन चालले गेला आहे, पण इथे एक इलेक्ट्रॉन जास्त आहे। तर आपण काय म्हणू शकतो की तुमचा इलेक्ट्रॉन म्हणजे तुमचा टोटल नेट टोटल चार्ज, है ना, टोटल चार्ज काय आहे, टोटल चार्ज तुमचा −1e, किती आहे, −1e आहे। कन्सिडर, आपण काय म्हणतोय की पुन्हा आपण एक कन्सिडर करतोय की एखादा इलेक्ट्रॉन वापस येऊन गेलाय, म्हणजे इथे 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे आणि एक इलेक्ट्रॉन पुन्हा आला इकडे, है ना, मगाशी निघून गेला। पण आता आपण काय कन्सिडर करतोय की या इथे एक इलेक्ट्रॉन कुठेतरी येऊन गेला, म्हणजे इथे तुमचं आता 8 इलेक्ट्रॉन होते, आता किती कन्सिडर झालेत, 9 इलेक्ट्रॉन कन्सिडर झालेत, है ना। तर इथे प्रोटॉन्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते, 8 इलेक्ट्रॉन होतं, तर आता तुमचा किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे, तर आता तुमचे इलेक्ट्रॉन्स किती आले, 1, आता इथे एक एक्स्ट्रा येतोय ना, म्हणजेच आपण काय म्हणतो इथे, +1e, 1e, म्हणजे तुमचा टोटल चार्ज किती आहे, +1e। तर आपण कन्सिडर करतोय की एक ऑब्जेक्ट आहे, ओके, हा ऑब्जेक्ट कसा आहे, न्यूट्रल चार्ज, ठीक आहे। आता याला काय करतोय, मी काय म्हणते की या न्यूट्रल ऑब्जेक्टला मी काय करते की आपण इथे चार्ज देतोय, ओके, म्हणजे इथे मी काय करते, 1e चा चार्ज देते, आणि इथे मी काय करते की 1e चा चार्ज देतोय, म्हणजे इथे आतमध्ये मला कितीचा चार्ज मिळाला, 1e चा मिळाला। पुन्हा मी काय करते, 3e चा दिला, 3e चा चार्ज दिला, म्हणजे पुन्हा मला इथे किती मिळाला, 3e, म्हणजे पुन्हा मला चार्ज कितीच मिळतोय, 3e चा। पुन्हा मी काय करते, 4e चा दिला, म्हणजे हे सगळे +1e चा, म्हणजे हे मी या ॲटम्सला काय करते, चार्ज अप करते, काय करते, चार्ज अप करते। आणि इथे काय होतोय, इथे या चार्ज या बॉडीमध्ये मला, मी जर +1e चा चार्ज देते तर इथे −1e चार्ज मिळतोय, इथे मी जर +3e चा चार्ज दिला तर काय मिळतोय या ऑब्जेक्टमध्ये, +3e चा मिळतोय चार्ज,
इथे जर मी 4e चा चार्ज देते तिथे मला काय मिळतंय 4e चा चार्ज मिळतोय है ना। म्हणजे इथे काय होतंय या ऑब्जेक्टला मी चार्ज अप करते तर काय होतंय मला टोटल चार्ज अप काय मिळतोय जर मी प्लस ई चा देते प्लस 1e चा देते तर मला टोटल नेट चार्ज किती चा मिळतोय प्लस 1e चा मिळतोय। जर मी 3 चा देते प्लस 3 चा तर मला नेट चार्ज काय मिळतोय मायनस 3e चा। म्हणजे आपण काय म्हणतोय की जर एखादा इलेक्ट्रॉन्स येतोय इलेक्ट्रॉन्स जे येतोय तर आपण ते नेट चार्ज आपल्याला कशामध्ये मिळेल मायनसमध्ये मिळेल है ना। कन्सिडर की एक इलेक्ट्रॉन इथून काय हो झालाय सपोज हा 1e इलेक्ट्रॉन बाहेर चालले गेला म्हणजे इथला एक इलेक्ट्रॉन काय होतोय मी कन्सिडर करते ना अजून मी काय कन्सिडर करते की इथे माझे चार्ज एक इलेक्ट्रॉन्स काय होतं इथून बाहेर चालले गेले म्हणजे मी म्हणू शकते ना एक इलेक्ट्रॉन माझे बाहेर चालले गेले म्हणजे माझा प्लस 1e चार्ज है ना। म्हणजे नोट या नेट चार्ज मला कितीच मिळेल प्लस 1e। पुन्हा अजून एखादा इलेक्ट्रॉन चालला गेला सपोज इथे मी 4 इलेक्ट्रॉन माझे इथे बाहेर पडत आहे म्हणजे मला काय मिळेल नेट चार्ज प्लस 4e मिळेल है ना। तर आपल्याला जे तुम बघा आपण या ऑब्जेक्टला जर चार्ज करायचा असेल तर आपण काय म्हणू शकतो प्लस 1 प्लस 2 प्लस 3 किंवा मायनस 1 मायनस 2 मायनस 3 आणि 0 सुद्धा आपल्याला मिळू शकतो कारण की जर तो ऑब्जेक्ट 0 असेल कुठला न्यूट्रल असेल तर तो आयटम्स काय असेल 0e असेल म्हणजे आपण म्हणू शकतो ना इथे हा 0e आहे है ना। तर आपल्याला चार्ज आपल्याला कसे मिळत आहे प्लस 1 प्लस 2 प्लस 3 किंवा मायनस 1 मायनस 2 मायनस 3। आपल्याला कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये जर चार्ज द्यायचा असेल तर आपण काय करू शकतो प्लस ई प्लस 2 प्लस 3। जर कन्सिडर करते की मला या आयटम्समध्ये कितीचा चार्ज द्यायचा आहे 5.5 ईचा मी देऊ शकते का नाही 5.5 ईचा हे पॉसिबल आहे का कारण की इथे आपण प्लस 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 सो ऑन सो ऑन मायनस 1 मायनस 2 मायनस 3 मायनस 4 सो ऑन सो ऑन म्हणजे मी हे चार्ज मी काय करू शकते हे देऊ शकते पण 5.5e चा चार्ज मी आयटमनी आयटमला देऊन चार्ज अप करू शकते का त्या बॉडीला नाही है ना। तर आपण काय म्हणतोय की ज्या आयटम्समध्ये किंवा ऑब्जेक्टमध्ये जे चार्ज होतोय तर तो चार्ज कसा होईल एन ई ई काय आहे एलिमेंटल चार्ज आणि एन काय आहे एन इज इक्वल्स टू काय आहे इंटीजर काय आहे इंटीजर आहेत ना 1 2 + 1 + 2 + 3 - 1 - 2 - 3 हे सगळे काय आहेत एन आहेत ना म्हणजेच हे काय आहेत इंटीजर्स आहेत। तर आपण काय म्हणतोय की या युनिव्हर्सलमध्ये आपण एखादा ऑब्जेक्टला जर चार्ज अप करायचं असेल त्या बॉडीला तर आपण कशाने करू शकतो इंटिग्रल मल्टिपलनी होतोय ना इथे मल्टिपल मल्टिपल होतोय ना की इंटीजर आणि एलिमेंटरी चार्ज अशा पद्धतीने आपण काय करू शकतो ॲटम्सला किंवा त्या ऑब्जेक्टला क्वांटायझेशन ऑफ चार्ज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द चार्ज ऑन अन इलेक्ट्रॉन ॲज डिटरमाइंड बाय द मिल्कन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट इज इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू 1.6 ई मायनस 1.6 इंटू 10⁻¹⁹ कुलम दिस इज कॉल्ड ॲज एलिमेंटरी चार्ज है ना। क्वांटायझेशन ऑफ चार्ज ही काय आहे बेसिक प्रॉपर्टी ची सेकंड प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिक चार्जची। तर आपण काय म्हणतो आहे की मिल्कन्स ऑइल ड्रॉप्स एक्सपेरिमेंटवरून आपल्याला एलिमेंटरी चार्जची व्हॅल्यू किती मिळाली मायनस 1.6 इंटू 10⁻¹⁹ कुलम है ना। मायनस का कारण की इलेक्ट्रॉन हे कसे असतात निगेटिव्ह साईनने असते हे आपण डिस्कस केलेलं होतं सेमी कंडक्टरच्या एन टाईपवरून है ना। This is called as elementary charge. Here C stands for coulomb which is the unit of charge in SI system. जे coulomb आहे हा coulomb काय आहे unit आहे कशाचा elementary charge चा आणि कशामध्ये SI system मध्ये unit of charge is defined of ठीक आहे आपण जे युनिट ऑफ जे चार्ज आहे हे वेल डिफाईन्ड चार्ज आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये डिस्कस करणारच आहोत है ना। म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की जे चार्जचे प्रॉपर्टीज आहे ते बरेचसे आहे आपण वेगळ्या वेगळ्या चॅप्टरमध्ये डिफरंट डिफरंट प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणारच आहोत। सिन्स प्रोटॉन्स पॉझिटिव्ह आपल्याला माहीत आहे प्रोटॉन्स हे आपण कशाने शो करतो पॉझिटिव्ह साईननी अँड इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह आर दी चार्ज पार्टिकल कॉन्स्टिट्यूटिंग मॅटर है ना। या युनिवर्समध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहेत
The charge on an object must be integral multiple of plus minus e q minus plus minus n e, where n is an इंटीजर है ना. अपन जे क्वांटाइजेशन ऑफ चार्ज जे करतो है फाइंड आउट करतो है तर क्वांटाइजेशन ऑफ चार्ज काय आहे इंटीग्रल मल्टीपल चार्जेस आहेत है ना. अपन कुठल्याही ऑब्जेक्टला चार्ज प्रोवाइड करतो है तर तो कसा करतो है प्लस माइनस निगेटिव चार्ज है ना. प्लस माइनस चार्ज अपन त्या बॉडीला अपन काय करतो है चार्ज अपसाठी डिस्ट्रीब्यूट करतो है ना. तर आपण काय म्हणतोय आणि तो कसा करतोय एन ई एन काय आहे इंटीजर. आपण बघितलं होतं ना क्वांटायझेशनच्या चार्जमध्ये जे आपण डिस्कस केली होती डायग्राममध्ये म्हणजे आपण त्या ऑब्जेक्टला काय म्हणतोय की जे येणारे चार्ज असतात ते कसे असतात तुमचे येणारे जे चार्ज आहेत ते निगेटिव्ह आहेत आणि जाणारे चार्ज कसे असतात पॉझिटिव्ह है ना. म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये जर चार्ज येतोय है ना जस अपन डिस्कस केला तो क्वांटाइजेशन ऑफ चार्ज मधे अपन एक ऑब्जेक्ट कन्सिडर के लिए होता और तिथे अपन वन इलेक्ट्रॉन चार्ज त्या ऑब्जेक्ट मधे डिस्ट्रीब्यूट करत होतो. म्हणजे तो ऑब्जेक्टच्या ज्यावेळेस तो आतमध्ये येतोय त्यावेळेस तो आपण काय म्हटलं होतं मायनस वन ई इलेक्ट्रॉन म्हणजे मायनस वन इलेक्ट्रॉन चार्ज आपल्याकडे आलं. किंवा जर तो चार्ज वापस जातोय बाहेर जातोय आपण काय म्हणतोय प्लस वन ईचा चार्ज बाहेर गेला है ना. तो आपण काय म्हणतोय की जे आपल्याला जे आपण चार्ज डिस्ट्रीब्यूट करतोय तर प्लस मायनस नी म्हणजे पॉझिटिव्ह नेचर सुद्धा आणि निगेटिव्ह नेचर सुद्धा आणि कसे आहेत बघा. आपण प्लस वन प्लस टू प्लस थ्री किंवा मायनस वन मायनस टू मायनस थ्री हे सगळे आपण काय करू शकतो त्या ऑब्जेक्टमध्ये आपण चार्ज प्रोव्हाइड करतो. झिरो सुद्धा आपण काय करतो प्रोव्हाइड करतोय है की नाही. झिरोचा जर तो ऑब्जेक्ट न्यूट्रल असेल तर तो पण इलेक्ट्रॉन कसा असेल झिरो इलेक्ट्रॉन असेल. तर आपण काय म्हणतो जे वन टू थ्री आहे प्लस वन प्लस टू प्लस प्लस वन प्लस टू प्लस थ्री किंवा मायनस वन मायनस टू हे काय आहेत हे इंटीजर आहेत ना. आणि ई काय आहेत जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय आहेत जे ई आहे तो काय आहे एलिमेंटरी चार्ज आहे है ना. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे काय जो क्वांटायझेशन ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज इंटीग्रल मल्टीपल है ना. आपण काय करतोय इंटीग्रल मल्टीपल चार्ज ऑन एन ऑब्जेक्ट इट्स कॉल्ड ॲज क्वांटायझेशन ऑफ चार्ज वेअर एन इज एन इंटीजर. फर्दर चार्ज ऑन एन ऑब्जेक्ट कॅन बी इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज्ड इज इन मल्टीपल ऑफ पी है ना. म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये जे चार्ज होणार है ना जे ऑब्जेक्टमध्ये चार्ज होणार काय कशी मल्टीपल्स होईल इन्क्रीज्ड किंवा डिक्रीज्ड. इट इज बिकॉज ड्यूरिंग द चार्जिंग प्रोसेस अँड इंटीरियल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बॉडी टू दी अदर बॉडी है ना. आपण काय म्हणतोय की जे चार्जिंग प्रोसेस होणार है ना जे चार्जिंग आपण त्या ऑब्जेक्टमध्ये चार्जिंग प्रोसेस करणार जे इलेक्ट्रॉन्स आपण ट्रान्सफर करणार आहोत ते कसे करणार वन बॉडी टू अदर बॉडी. दिस इज नॉन ॲज क्वांटायझेशन ऑफ चार्ज और डिस्क्रीट नेचर ऑफ चार्ज. द डिस्क्रीट नेचर ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज यूजुअली नॉट ऑब्जर्वेबल इन प्रैक्टिस. इट इज बिकॉज द मैग्नेट्यूड ऑफ दिस एलिमेंट्री इलेक्ट्रिक चार्ज ई इज एक्स्ट्रीमली स्मॉल है ना. आपण जे क्वांटायझेशन डिस्क्रीट नेचर ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच कोणता चार्ज क्वांटायझेशन ऑफ चार्ज. तर आपण क्वांटायझेशन चार्जला आपण काय म्हणतोय युजुअली नॉट ऑब्जर्वेबल इन प्रॅक्टिस. म्हणजे आपण जे चार्ज आहे त्याला आपण एक्सपेरिमेंटल थ्रू ऑब्जर्व करू शकत नाही आहे बिकॉज त्याचा जे मॅग्नेट्यूड आहे इलेक्ट्रिक चार्जचा जे मॅग्नेट्यूड आहे तो व्हेरी स्मॉल आहे ना. म्हणजे डायरेक्ट किती आहे मायनस 1.6 × 10⁻¹⁹ कुलम. त्याच्यामुळे आपण इझिली त्याला ऑब्जर्व करू नाही शकत. Due to this, the number of elementary charge involved, the charging an object become extremely large. है ना. किंवा आपण काय करू शकतो जे number of elementary charge आहे त्याला आपण काय करू शकतो त्या ऑब्जेक्टमध्ये आपण extremely large charge आपण त्याला provide करू शकतो. Suppose, for example, when a glass rod is rubbed with silk, a charge of the order of 1 µC. है ना. म्हणजे बघा एक्झाम्पल आपण काय म्हणतोय की एक आपण काय कन्सिडर करतो एक ग्लास रोड. ग्लास रोडला काय करायचं आहे रब विथ विथ सिल्क ऑन दी चार्ज
जे त्या ग्लास रोडला रब करायचा आणि काय होईल त्याच्यामध्ये चार्ज काय होईल इन्क्रीज होणार, है ना। चार्ज त्या बॉडीमध्ये त्या ऑब्जेक्टमध्ये काय होईल चार्ज एंटर होणार, मग त्याची व्हॅल्यू ते चार्जची व्हॅल्यू काय आहे 1 μC। म्हणजे μC म्हणजे काय, 1 μC व्हॅल्यू किती असते 10⁻⁶। आपण हे सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये डिस्कस केलेला होता, है ना, प्रिफिक्स काय असते त्याचे युनिट्स काय असतात। तर μC 1 μC व्हॅल्यू किती -6, तर आपण म्हणू शकतो ना 10⁻⁹ अपेअर्स ऑन दी ग्लास रोड ऑर सिल्क सिन्स एलिमेंटरी चार्ज ई -1.6 × 10⁻¹⁹ द नंबर ऑफ एलिमेंटरी चार्ज ऑन दी ग्लास रोड ऑर सिल्क इज गिवन बाय मग एन इज इक्वल्स टू 10⁻⁶ कूलम अपॉन 1.6 × 10⁻¹⁹ इज इक्वल्स टू 6.25 × 10⁻¹² म्हणजे 10⁻⁶ला आपण कसं डिवाइड करतो आहे 1.6 × 10⁻¹⁹ ने, है ना। तर बघा, तर आपण काय करतो आहे 1000 × 1.6 आणि तो पॉवर जे आहे तो पॉवरला आपण काय करतो आहे बघा 10⁻⁶ ने कशाने डिवाइड करतो आहे 1.6 ने, ठीक आहे। आणि जे पॉवर आहे 19 मधून 6 - झाले तर किती राहतात 12, म्हणजे आन्सर काय मिळतो आहे 6.25 × 10⁻¹² सिन्स इट इज ट्रेमेंडियसली लार्ज नंबर द क्वांटायझेशन ऑफ चार्ज इज नॉट ऑब्झर्व अँड वन युजली ऑब्झर्व अ कंटिन्युअस व्हेरिएशन ऑफ चार्ज। ओके, बघा आपण काय करू शकतो, आपण लार्ज आपण क्वांटायझेशन जे चार्ज आहे त्याला ऑब्झर्व करू शकतो का, नाही, कारण की त्याची व्हॅल्यू जी आहे ती खूप कमी आहे, है ना, खूप खूप किती आहे एक्स्ट्रीमली स्मॉल आहे, -1.6 × 10⁻¹⁹, है ना। त्याच्यामुळे आपण क्वांटायझेशन ऑफ चार्ज हे ऑब्झर्व करू शकतो का, नाही। पण आपण काय ऑब्झर्व करू शकतो, जे कंटिन्युअस जे चार्ज काय होतील ज्यावेळेस तुमचा त्या ऑब्जेक्टमध्ये आपण जे ऑब्जेक्ट किंवा तो ॲटमला आपण ज्यावेळेस चार्ज अप करतो आहे त्यावेळेस जे चार्जेसमध्ये जे व्हेरिएशन होतील कंटिन्युअसली व्हेरिएशन जे होतील आपण त्याला काय करू शकतो ऑब्झर्व करू शकतो। थर्ड बेसिक प्रॉपर्टी कंजर्वेशन ऑफ चार्ज। ओके, आता आपण थर्ड बेसिक प्रॉपर्टी कशाची बघतोय, कंजर्वेशन ऑफ चार्ज। तर कंजर्वेशन ऑफ चार्जमध्ये आपण काय कन्सिडर करतोय की हे दोन ऑब्जेक्ट कन्सिडर करतोय, हे दोन ऑब्जेक्ट आपण कसे कन्सिडर करतोय आयसोलेटेड सिस्टीममध्ये, है ना। म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम काय असतो, आयसोलेटेड सिस्टीम काय होईल की जे जे चार्जमध्ये या दोन ऑब्जेक्टमध्ये जे इंट्रॅक्शन होतील ते फक्त या आयसोलेटेड फॉर्ममध्येच होणार। म्हणजे फक्त जे चार्ज असेल तर या दोन ऑब्जेक्टमध्येच फक्त काय होणार, एकमेकांसोबत इंट्रॅक्शन होणार, अदर या सरफेसमधले कुठल्याही चार्जसोबत काय होणार इंट्रॅक्शन होणार आहे का, नाही। ओके, तर बघा आपण कन्सिडर करू कन्झर्वेशन ऑफ चार्ज काय आहे। सपोज आता मी काय केलं की या ऑब्जेक्टमध्ये काय केलं, काय करते या ऑब्जेक्टमध्ये काय आहे, सपोज 5 μC चार्ज आहे। ओके, काय आहे 5 μC चार्ज आहे आणि या ऑब्जेक्टमध्ये किती आहेत, इथे पण मी काय कन्सिडर करते 5 μC चार्ज आहे। कितीचा चार्ज आहे बघा, या ऑब्जेक्टमध्ये कितीचा चार्ज आहे 5 μC चार्ज आहे आणि या ऑब्जेक्टमध्ये पण किती आहे 5 μC चार्ज आहे। म्हणजे देअरफोर द टोटल चार्ज किती राहणार, मग टोटल चार्ज कितीचा आहे, मग बघा 5 आणि 5 किती झाले 10 μC, 10 μC चार्ज, है ना। म्हणजे आपण काय म्हणतोय की हे या ऑब्जेक्टमध्ये कितीचा चार्ज होता 5 μC, या ऑब्जेक्टमध्ये कितीचा चार्ज होता 5 μC, टोटल किती झालेत 10 μC चार्ज, है ना। आता काय होणार, या दोन ऑब्जेक्टमध्येच काय होणार इंट्रॅक्शन होणार, है ना। तर आता काय होईल, सपोज कन्सिडर या 5 मधून आता 1 μC चार्ज कुठे चालला आहे, याच्याकडे चाललाय या ऑब्जेक्टमध्ये। ओके, 1 μC चार्ज कुठे चाललाय, या ऑब्जेक्टकडे चाललाय। म्हणजे आता इथे किती राहत आहे, आता याचा एक चार्ज किती आले, किती झाले तिथे, म्हणजे 5 होते आता 1 ॲड झाला, म्हणजे किती झालेत 6,
ना, आणि इथे किती राहिले, इथे 5 होते, म्हणजे एक यानी एक काय होईल, एक मायक्रोचा चार्ज कुठे गेला, याच्याकडे गेला, म्हणजे या ऑब्जेक्ट मध्ये किती चार्ज राहणार, 4, बरोबर आहे ना, कितीचा चार्ज राहणार, 4 चा 4 राहणार, म्हणजे 6 आणि 4 किती झाले, 10, है ना। कन्सिडर, पुन्हा आपण कन्सिडर काय करतोय की आता तुमचा जे, आता आपण काय म्हणतोय की आता तुमचा या ऑब्जेक्ट मध्ये कितीचा चार्ज, आता बघा किती राहत आहे, 4, है ना। आता पुन्हा आपण काय म्हणतोय की अजून 2 मायक्रोचार्ज, ओके, 2 मायक्रोचार्ज पुन्हा कुणा इंट्रॅक्शन झाले, याने याने काय केले, याच्याकडे 4 मायक्रोकुलमचा चार्ज होता, तर याने काय केलं, 2 मायक्रोकुलम अजून याच्या याला याच्यासोबत इंट्रॅक्शन म्हणजे या ऑब्जेक्टला देऊन टाकलेत, है ना। तर आता किती राहिलेत, फक्त 2 कुलम राहिलेत ना, याच्याकडे किती चार्ज झाला, फक्त 2 मायक्रोकुलम, आणि याच्याकडे किती आलेत, कारण की इथे 5 होते, इथे 5 होते, तर आपण 3 तर याने काय केलं, इंट्रॅक्ट करून दिलं, हे की नाही। तर आता याच्याकडे किती राहिले, किती आलेत, 8 झालेत, किती झालेत, 8 झालेत, मग 8 आणि 2 किती राहिले, पुन्हा 8 आणि 2 किती झालेत, 10 मायक्रोकुलम, है ना। म्हणजेच काय होतोय, या दोघांचं जे इंट्रॅक्शन होतोय की हा चार्ज, हा ऑब्जेक्ट काय करतोय, इंट्रॅक्शन करतोय कुणासोबत, याच्यासोबत, म्हणजे याचे जे चार्ज आहे तो याला प्रोव्हाइड करतोय, म्हणजे काय होतोय, इंट्रॅक्शन होतोय, बघा एकमेकांसोबत हे काय करतात, चार्ज कर देत आहेत, इथलं कमी होतोय, पण इथे काय होतोय, तुमचे इथे ॲड होतोय, पण तुमच्या या टोटल चार्जमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज झाला आहे का, नाही। जे स्टार्टिंगला आपण जे कन्सिडर केला होता की 10 मायक्रोकुलमचा चार्ज जे आपल्याकडे होता, तिथून हा चार्ज याला जातोय, इथे मायनस होते, पण इथे काय होतो, ॲडिशन होतो, इथे चेंज होतोय, पण तुमचा टोटल चार्जमध्ये कुठलाही चेंजेस होतोय का, नाही। म्हणजे आपण यालाच काय म्हणतोय, कन्झर्वेशन ऑफ चार्ज, यालाच आपण काय म्हणतोय, कन्झर्वेशन ऑफ चार्ज, की जी त्याच्यामध्ये टोटल चार्जमध्ये कुठलाही चेंजेस होत नसेल, त्यालाच आपण काय म्हणतोय, कन्झर्वेशन ऑफ चार्ज। ते कोणत्या फॉर्ममध्ये कन्झर्व होतोय, आयसोलेटेड सिस्टीम मध्ये। कन्झर्वेशन ऑफ चार्ज, वी नो दॅट वेन अ ग्लास रोड इज रफ विथ सील, इट बिकम्स पॉझिटिवली चार्ज अँड सील बिकम्स निगेटिव्हली चार्ज, है ना। आपल्याला माहिती आहे जर आपण ग्लास रॉडला काय केलं, रप्ट केलं, है ना, तर काय काय येतील, पॉझिटिव्ह चार्जेस येतील ना, आणि सिल्कमध्ये काय येणार, निगेटिव्ह चार्ज। द अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन ग्लास रॉड इज फाउंड टू बी एक्झॅक्टली द सेम ॲज निगेटिव्ह चार्ज ऑन सिल्क, है ना। म्हणजेच जेवढा पॉझिटिव्ह चार्ज ग्लास रॉडमध्ये येतील, तेवढा सेम चार्ज कुठे येणार, सिल्ककडे येणार, निगेटिव्ह चार्ज। जसं आपण बघितलं होतं क्वांटायझेशन ऑफ चार्जमध्ये, की ॲटम्सच्या न्यूक्लियसमध्ये जितके इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल, तेवढाच ऑर्बिटलमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन काय असेल, प्रेझेंट असेल, है ना, निगेटिव्ह प्रेझेंट असेल। दस द सिस्टीम ऑफ ग्लास रॉड ऑर सिल्क टुगेदर प्रोसेस 0 नेट चार्ज आफ्टर रबिंग, है ना। म्हणजे ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस त्याला कुठलाही चार्ज नसेल, तर काय असेल, तो 0 असेल, है ना। तसा जे नेट चार्ज असेल, म्हणजे टोटल चार्ज असेल, तो काय असेल, 0 असेल आफ्टर रबिंग। रिझल्ट अँड कन्क्लुजन ऑफ द एक्सपेरिमेंट कॅन बी जनरलाइज्ड अँड वी कॅन से दॅट इन एनी गिवन फिजिकल प्रोसेस चार्ज मे गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पार्ट ऑफ द सिस्टीम टू अनदर, बट द टोटल चार्ज इन द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट ऑर फार अँड आयसोलेटेड सिस्टीम टोटल चार्ज कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय, है ना। बघा आपण जसं कन्झर्वेशन ऑफ डायग्राम, कन्झर्वेशन ऑफ चार्जमध्ये जी डायग्राम आपण डिस्कस केलेली होती, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की आयसोलेटेड सिस्टीममध्ये 2 ऑब्जेक्ट आपण घेतलेले होते, आणि काय होत होते, ते 2 ऑब्जेक्टमध्येच काय होत होतं, इंट्रॅक्शन होत होते, है ना। म्हणजे जे चार्ज जे इंट्रॅक्शन होत होतं, तर त्याच 2 चार्जमध्ये तुमचा काय होत होता, बघा प्लस मायनस म्हणजे पॉझ इन्क्रीजिंग होत होती एका ऑब्जेक्टमध्ये, आणि एका ऑब्जेक्टमध्ये काय होत होता, डिक्रीजिंग होत होता, है ना। जसं आपण म्हटलं होतं की 5 मायक्रोकुलमचा चार्ज आहे एका ऑब्जेक्टमध्ये, सेकंड ऑब्जेक्टमध्ये सुद्धा 5 मायक्रोचा चार्ज आहे, टोटल नेट चार्ज किती मिळाला तुम्हाला, 10 मायक्रोचार्ज, है ना। आपण फर्स्ट ऑब्जेक्टमधूला आपण फर्स्ट चार्ज काय केला, म्हणजे तो काय होतो आहे,
फर्स्ट ऑब्जेक्ट मधून सेकंड ऑब्जेक्टला तो काय करतो, इंट्रैक्शन करतो है। म्हणजे पहिले आपण फर्स्ट मायक्रो चार्ज दिला, सेकंड दिला, थर्ड दिला, है ना। या ऑब्जेक्ट मध्ये तर बघा चार्ज कमी होत चालले होते, पण दुसऱ्या ऑब्जेक्टला इंक्रीज होत चालला होता। पण तुमचा जे नेट चार्ज होता, नेट चार्ज हा नेट चार्जेस मध्ये कुठला चेंजेस होत होता का, नाही। ती कशी होती, 10 मायक्रो होता, तर तेवढाच तुमचा कॉन्स्टंट होता ना। म्हणजेच तोच काय म्हणतोय की कुठलाही इंट्रॅक्शन होत असेल दोन ऑब्जेक्टमध्ये आयसोलेटेड फॉर्ममध्ये, तर काय होतो आहे, नेट चार्ज काय असते, म्हणजे ती एनर्जी जी आहे तो काय करतो आहे, कन्झर्व करतो आहे। काय करतो आहे, कन्झर्व करतो आहे। टोटल चार्ज कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही, तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे तो काय करतो आहे, कन्झर्व करतो आहे चार्ज, है ना। यालाच आपण काय म्हणतो, कन्झर्वेशन ऑफ चार्ज, है ना। आपण आता काय म्हणतो आहे, ही कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट नॉट डिस्ट्रॉय, टोटल चार्ज कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय, है ना। आपण बघा जर काय होते, दोन ऑब्जेक्टमध्ये इंट्रॅक्शन होतो आहे, है ना, ठीक आहे। मग इंट्रॅक्शन होताना एखादा चार्ज आपण म्हणू शकतो आहे की एखादा चार्ज लॉस झाला असेल किंवा डिस्ट्रॉय झाला असेल, आपण असं म्हणू शकतो की डिस्ट्रॉय होतो आहे। पण आपल्याला मग युनिव्हर्सलमध्ये बघा चार्ज जे आहे तो आपण क्रिएट पण करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही। म्हणजे ही जी थेरी आहे ही रॉंग आहे, चार्ज डिस्ट्रॉय पण करू शकत नाही आणि क्रिएट पण करू शकत नाही। इन सिम्पल वर्ड्स, द टोटल चार्ज ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम इज ऑलवेज कन्झर्व्ड। बघा कन्झर्वेशन ऑफ चार्जमध्ये आपण काय म्हणतो आहे की जे टोटल चार्ज असतो आयसोलेटेड सिस्टीममध्ये ती ऑलवेज कशी असते, कन्झर्व्ड असते।